प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवे संकल्प केले जातात, तसेच खरेदीसाठी लोकांची बाजारात गर्दी पाहायला मिळते। गुढीला धर्मशास्त्रात ब्रह्मध्वज म्हटले जाते। गुढी उभारण्याचा पाडवा म्हणून त्याला गुढीपाडवा म्हणतात। ही गुढी घरातील वडीलधाऱ्या माणसांनी उभारायची असते। वेळूची काठी स्वच्छ धुवून तिच्या टोकास तांबडे व रेशमी वस्त्र आणि फुलांची माळ बांधतात। त्यावर तांब्याचा कलश ठेवतात आणि फुलांच्या माळेबरोबर साखरेची पदकेही असलेली माळ घालतात। दारासमोर रांगोळी घातल्यानंतर ही काठी उंच उभी करून तिची पूजा करतात। गुढीची पूजा झाल्यावर सरस्वतीची पूजा केली जाते। यानंतर कडुलिंबाचा पाला, गुळ, खोबरं एकत्र करून प्रसाद तयार केला जातो। या विधीला निम्नभक्षण म्हणतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात नववर्षानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। कोपिनेश्वर न्यासच्या वतीने नववर्षाचे स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। स्वागत यात्रांमधून मराठी संस्कृतीचं दर्शन घडतं आणि या मिरवणुकांमधून सामाजिक जागृतीचं भानही जपण्यात येतं। कोपिनेश्वर मंदिरातली दृश्य आहेत। या मंदिरातून पालखीसह शोभायात्रेला सुरुवात होते आणि यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। स्वागत यात्रेच्या कार्यक्रमानिमित्त रांगोळी स्पर्धा देखील या ठिकाणी भरवण्यात आली आहे। तसंच
या शोभायात्रेत महिला पारंपरिक पद्धतीने नववारी साड्या परिधान करून दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. या शोभायात्रेत विविध 40 रथ देखील सहभागी झाले होते. मतदान आपल्या हक्काचे अशा प्रकारचा संदेश, तसेच वृक्ष संवर्धन, सौर ऊर्जेचा वापर, वारकरी संप्रदाय, मलखांबाची प्रत्याशिके अशा प्रकारचे रथ सहभागी झाले होते. या अशा भव्य शोभायात्रा पाहायला ठाणेकरांनी एक कळवा सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ठाण्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावदेवी कळवण देवी समितीने नववर्षाच्या निमित्ताने 50 फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली. भव्य रांगोळी संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी साकारली असून या रांगोळीतून महाराष्ट्रातील संत परंपरेचे दर्शन घडलेत.
स्वागत करण्यात येते. सांस्कृतिक महत्व असलेल्या या गुढीपाडवा स्वागत यात्रे यंदा राष्ट्र रक्षा हा विषय मांडण्यात आला. या गुढीपाडवा स्वागत यात्रेत उर्मिलाने लेझीमच्या तालावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. मराठी साड़ी पहनकर यहाँ पर पहुंची है सज-धज कर. इस तरीके से सबसे बड़ा त्योहार मनाया जाता है हिंदू नववर्ष के तौर पर इसको मनाया जाता है. यही वजह है उर्मिला मातोंडकर क्योंकि उत्तर मुंबई से चुनाव लड़ रही है वो यहाँ पर पहुंची है और यहाँ जो प्रतिमा है सामने उसका आशीर्वाद ले रही है. भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराजांचा, छत्रपति शिवाजी महाराजांचा, भारत माता की, वंदे. नववर्षाच्या स्वागताचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळाला. आता लोकसभा निवडणुकीत विजयाची गुढी कोण उभारते याकडे सर्वांचे लक्ष लागले. पाहूयात एक रिपोर्ट. होळीच्या तोंडावर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि राजकीय पक्षांमध्ये शिंगा सुरू झाला आहे. आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे यांची धुळवड सुरू झाली. मोदी सरकारने आपल्या विकास कामांची जनतेस देण्याबरोबर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि अंतराळातील मोहीम या मुद्द्यांवर भर दिला. के सपने नहीं दिखाए थे लेकिन आज हर घर में शौचालय के निर्माण का लक्ष्य प्राप्त करने की तरफ हम पूरी तरह सफलता देख रहे हैं. हमने तो कभी गरीब बहनों की रसोई को धुएं से मुक्त करने का ढोल नहीं पीटा था लेकिन आज 7 करोड़ से अधिक गरीब बहनों को मुफ्त गैस कनेक्शन मिल चुका है. हमने कभी किसानों की आंखों में धूल झोंककर किसानों के नाम पर वोट मांगने का पाप नहीं किया था. फिर भी हमने किसानों के लिए बीज से बाजार तक व्यवस्थाएं बनाई, तमाम सुधार किए और पीएम किसान सम्मान योजना भी लागू कर दी. आप सभी भंडारा गांधी और महाराष्ट्र की जनता के साथ और सहयोग से 5 वर्ष तक बिना रुके बिना थके मैं निरंतर काम कर पाया. अनेक महत्वपूर्ण फैसले लिए, देश को बदलने के लिए भरसक को गरीब के घर में टॉयलेट बनाने से लेकर के अंतरिक्ष में सैटेलाइट को मार गिराने तक
जल हो, थल हो, नभ हो, अंतरिक्ष हो, 5 साल लगातार लगा रहा, ये संभव हुआ है आपके आशीर्वाद के कारण, आपके समर्थन के कारण। अगर आप देशवासियों ने 2014 में मेरा साथ न दिया होता, मुझे आशीर्वाद दिए न होते, तो क्या ये हो सकता था? दुसरीकडे विरोधकांनी मोदी सरकाराच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले। भाजप सरकारने संस्कृतीवरच आक्रमण केल्याची भावना लोकांमध्ये आहे असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले। तसेच हे सरकार अपघाताने सत्तेवर आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली। जिस प्रकार से सरकार काम कर रही है, जिस प्रकार से नरेंद्र मोदी जी आरएसएस काम कर रहे हैं, देश के काफी लोगों को लग रहा है कि उनके कल्चर पे, उनकी भाषा पे, उनकी हिस्ट्री पे आक्रमण हो रहा है। तो इसलिए मैं मैसेज देना चाहता था कि मैं नॉर्थ से भी लड़ूंगा और साउथ से भी लड़ूंगा। दूसरी व्यक्ति असे काही चित्र या ठिकाणी बघायला मिळते असं वाटतंय, आणि असे काही वेगळे निकाल जर घेतले तर त्या परिसराचं खूप नुकसान होत असतं। 5 वर्ष आपण बघितलं की देशाची सूत्र अपघातांना मोदींच्या हातामध्ये दिली, आणि या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये देशाला कुठे नेऊन त्यांनी ठेवलं याच्या जर न बोललेलं बरं। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सरकारच्या 5 वर्षाच्या कारभाराचा लेखाजोखा मांडतात, तर दुसरीकडे विरोधक आपल्या जाहीरनाम्यातून मतदारांना आश्वासन देत आहेत। काँग्रेस गरिबांना वर्षाला 72,000 रुपये देणार आहे, तर वंचित बहुजन आघाडीने नोटबंदीवर बोट ठेवत जुन्या नोटा बदलून देण्याचे आश्वासन दिले। हम हिंदुस्तान के गरीब लोगों को न्याय देने जा रहे हैं, न्याय जो हमारा मिनिमम इनकम गारंटी का स्कीम है, न्यूनतम आय योजना उसका नाम है, उसकी मैं डिटेल्स थोड़ी आज आपको बहुत खुशी से, गर्व से देना चाहता हूं, क्योंकि ये शायद ऐतिहासिक ऐसा स्कीम, हिंदुस्तान को छोड़िए दुनिया में ऐसा स्कीम नहीं किया गया है। इस स्कीम का की स्ट्रेंथ क्या होगी, ये स्कीम मतलब कितने लोगों को मदद करेगा, तो मैं ये आपको, हिंदुस्तान की जनता को, हिंदुस्तान के गरीबों से कहना चाहता हूं, लाइन 12,000 रुपये महीने की होगी। बांधता मोदी सांग कसा आहे, जर नाही सांगितलं तर मला जेल मध्ये जावं लागेल, माझ्या दुकानावरती धाड पडल्याशिवाय राहणार। या भीतीमध्ये हा व्यापारी जपतोय, या व्यापाऱ्याला माझं म्हणणं आहे की जुन्या नोटा तुमच्याकडे आहेत अजून मला माहिती आहे, सत्ता आमची आणा, या जुन्या नोटा बदलण्याचा पुन्हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ। राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे, यामुळे यंदा विजयाची गुढी कोण उभारेल हे 23 मे रोजी कळेलच। विविध पाहणीनुसार भाजपाकडेच कल असल्याचे दिसत असले तरीही ही गुढी किती उंच म्हणजे किती जागांची असेल याची उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, आधार न्यूज, मुंबई। ही होती मुंबईसह ठाणे परिसरातील शोभायात्रांची धूम। पुन्हा एकदा गुढीपाड्याच्या हार्दिक शुभेच्छा। हे नववर्ष तुम्हाला आनंददायी व आरोग्यदायी जावो। तोपर्यंत पाहत राहा आधार न्यूज। तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या।